आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी समाचार के साथ एक राष्ट्र का उदय। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। आजच्या भागात आपण स्वातंत्र्य सैनिक मिया साहेब खुर्द यांचं स्मरण करत आहोत। 9 एप्रिल 1860 ला ते हुतात्मा झाले होते। महाराष्ट्रातल्या औरंगाबाद इथले मियासाहेब खुर्द यांनी 1857 पहिल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता। इंग्रजांच्या सैन्याबरोबर औरंगाबादमध्ये विविध ठिकाणी त्यांची चकमक झाली होती। 9 एप्रिल 1860 कंपनीचं सैन्य औरंगाबादमधून निर्मलकडे जात असताना मियासाहेब खुर्द यांनी त्यांचा धैर्यानं सामना केला आणि या चकमकीत ते हुतात्मा झाले। देशाच्या या महान क्रांतिकारकाला शतशः नमन। काश्मीरचे कवी शायर ए कश्मीर गुलाब अहमद यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। महजूर या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते। 9 एप्रिल 1952 त्यांचं निधन झालं होतं। महजूर जम्मू काश्मीरच्या तत्कालीन संस्थानात काम करत होते। सरकारी कामाच्या निमित्तानं त्यांना खोऱ्यात दूरवर जावं लागत असे। त्याच काळात शोषित भूमिहीन शेतकऱ्यांशी त्यांची ओळख झाली। वंचित शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या कवितेतून उमटू लागल्या। उच्चभ्रू वर्गाच्या मर्यादेतून त्यांनी कविता काढली आणि त्यामध्ये सामान्य लोकांची भाषा काश्मीरी भाषा वापरण्यास सुरुवात केली। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी महजूर यांना काश्मीरचे वर्ड्सवर्थ असं म्हटलं होतं। त्यांची कविता वालो हा बागबान याला पुनर्जागरण गीत म्हटलं जातं। या कवितेत स्वातंत्र्यासाठी काश्मीरच्या हकेचा उल्लेख करण्यात आला होता। त्यांनी लोकांना आपल्या प्रदेशाचं रक्षण करण्याचं आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचं आवाहनही या कवितेच्या माध्यमातून केलं होतं। वलोहा बागवानो नौ बहार उक्षान पैदा कर फलन गुल गथ करन बुलबुल तिथुई सामान पैदा कर फलन गुल गथ करन बुलबुल तिथुई सामान पैदा कर। त्यांच्या कवितांनी स्वातंत्र्य लढ्याला चालना दिली आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्याचं आवाहन केलं। गुलशन वतन शू साओनी या दुसऱ्या एका कवितेत महजूर यांनी मोठ्या अभिमानाने देशाप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे। बुलबुल वनांच पोषण गुलशन वतन चु सोनी अंड अंड सफेद संगर देवारी संगी मरमर। 2013 भारत सरकारनं गुलाम अहमद महजूर यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट जारी केलं होतं। अशा या महान राष्ट्रवादी कवीला शतशः नमन। शरण राणी यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। 9 एप्रिल 1929 त्यांचा जन्म झाला होता। त्या शास्त्रीय वादक आणि भारतातल्या पहिल्या सरोद वादक होत्या। लोक त्यांना प्रेमानं सरोद राणी असं देखील म्हणत। शरण राणी यांचा जन्म जुन्या दिल्लीत झाला होता। त्यांनी उस्ताद अल्लाउद्दीन खान आणि त्यांचा मुलगा अली अकबर खान यांच्याकडून सरोद वादनाचं प्रशिक्षण घेतलं होतं। चांदनी चौक में एक गली है, जिस गली का नाम है जुगल किशोर। उसके अंदर हमारे बाबा जी के परिवार के सब मकान हुआ करते थे। उसी एक मकान में हम 10 भाई-बहन थे और मैं सबसे छोटी। उस समय अंग्रेजों का राज था, दिल्ली में शोर मचा हुआ था, क्योंकि 8 अप्रैल को भगत सिंह ने असेंबली में बम फेंका और 9 अप्रैल को मेरा जन्म हुआ। परदेशात भारतीय शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। शरण राणी यांनी स्वातंत्र्य लढ्यातही सक्रिय भूमिका बजावली होती। वर्षानुवर्षे त्यांनी मौन बाळगून गरजू सैनिकांना मदत केली। कोणत्याही चांगल्या कामाची विनंती त्यांनी कधीच धुडकावून लावली नाही आणि सेवा कार्यासाठी संगीत कार्यक्रम सादर करणं सुरू ठेवलं। शरण राणी यांनी गुरुशिष्य परंपरेतून संगीत शिकवलं आणि कोणत्याही शिष्याकडून कधीही त्याचा मोबदला घेतला नाही। शरण राणी यांनी सरोदचा इतिहास दिव्य सरोद मूळ प्राचीनता आणि विकास या नावाने लिहिला। हे पुस्तक 1992 प्रकाशित झालं। तत्कालीन उपराष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते प्रथम या पुस्तकाचं प्रकाशन झालं।
पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन 2008 माजी पंतप्रधान आय के गुजराल यांच्या हस्ते झालं. 8 एप्रिल 2008 राणी शरण यांच्या 80व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अनेक वर्ष कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर त्यांचं निधन झालं. देशाच्या या महान कन्येला विनम्र अभिवादन. गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.